एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा त्यांची संक्रांत गोड करण्यासाठी राज्य सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलाय. एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हे सकारात्मक पाऊल उचललंय. या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणाऱ्या या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार. नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठी घडामोड घडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता पुत्रांना चांगलंच धारेवर धरलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने महत्वपूर्ण भूमिका घेत दिल्ली हायकमांडकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली आहे. काँग्रेसकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना अचानक सुधीर यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसने पिता पुत्रांवर पक्षाकडून कारवाईची मागणी केली आहे. तसेच सत्यजित यांना काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलंय. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 महापारेषणच्या सहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलंय. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निर्णय दिलाय. अंबरनाथच्या मोरिवली गावातून शिर्डीला जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले. दरम्यान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्यात बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस रॅपिडो कंपनीच्या सर्व सेवा विनापरवाना असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. सर्व सेवा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत. तसेच राज्य सरकारचा परवाना न घेतल्याने तीव्र शब्दात ताशेरे ओढलेत. या प्रकरणी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस जी डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने शुक्रवारी दुपारी 1 वाजल्यापासून ही सेवा बंद करण्याचे आदेश दिलेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी भारताबाबत एक मोठी आणि महत्वाची गोष्ट सांगितली आहे. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना त्या म्हणाल्यात की आज ज्यावेळी जग आर्थिक मंदी आणि अनेक संकटांचा सामना करत आहे तेव्हा G20 भारताच्या नेतृत्वावर आमचा प्रचंड विश्वास आहे कारण जागतिक सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे सत्र 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच भाषण असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाणार आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. विद्यमान सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प ठरणार आहे. जगातील अनेक देश सध्या वाढत्या महागाईशी झुंजत आहेत. फिलिपाईन्समध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेत. फिलिपाईन्समध्ये चिकनपेक्षा कांदा तिप्पट महाग झाला आहे. येथे 1 किलो कांदा 900 रुपयांना विकला जातो आहे तर 1 किलो चिकनची किंमत 325 रुपये. त्यामुळे फिलिपाईन्समध्ये कांद्याची तस्करी सुरू झाली आहे. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सगळ्या आघाड्यांवर अफलातून कामगिरी करत मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढतीत आसामचा एक डाव 128 धावांनी दणदणीत पराभव केलाय. सामन्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी आसामने आपला दुसरा डाव 5-36 अशा बिकट स्थितीतून पुढे सुरू केल्यावरही त्यांना एकेका धावेसाठी झगडावं लागत होतं. मुंबईच्या गोलंदाजांनी विशेषतः शार्दूल ठाकूर अत्यंत भेदक गोलंदाजी करत होता. नाथखुळा म्युझिक रेकॉर्ड लेबल प्रस्तुत निखिल नमित आणि प्रशांत नागपी निर्मित एक शिवकालीन ऐतिहासिक पिढतीचं याड गाणं प्रदर्शित झालंय. मराठी अल्बम गाण्यांमधील हे पहिलंच गाणं जे ऐतिहासिक काळावर भाष्य करणार आहे. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.